माला पण बसू द्या. मी डॉक्टर रमेश गुप्ते, मणक्याचे सुपर स्पेशलिस्ट, विनायक हॉस्पिटल पुणे. आम्ही भरपूर व्हिडिओ आजपर्यंत दाखवले आहेत ज्याच्यामध्ये मणक्याचे ऑपरेशन झाल्यानंतर लोक शेतातला काम करत आहे, गाडी चालवत आहे आणि सर्व जबाबदारी त्यांची त्यांची उचलत आहे. पण आज एक भरपूर स्पेशल व्हिडिओ आम्ही दाखवत आहोत. असा व्हिडिओ तुम्हाला कधी बघायला भेटला नसेल आणि भेटणार पण नाही. म्हणजे न भूतो न भविष्यतो. थोडक्यात काय, एका घरातले तीन पेशंट. पहिले पेशंटचं ऑपरेशन 2006 साली झाला, म्हणजे जवळपास 16 वर्षापूर्वी झाला. दुसरे पेशंटचे ऑपरेशन त्यांच्या घरचे आहेत ते 13 वर्षापूर्वी झाला. आणि घरातले लेडीज आहेत, त्यांचे नातेवाईक, त्यांचं ऑपरेशन 7 वर्षापूर्वी झाला. आणि तिन्ही पेशंट सर्व कामं करतायत, गाडी चालवतायत, जड उचलतायत, सर्व कामं करतायत. हे दाखवायचे मी प्रयत्न करतो की खरं त्यांचं ऑपरेशन झालं आहे आपल्याकडे. हे त्यांचे सुट्टीचे कागद आहे, थोडक्यात डिस्चार्ज समरी सांगतो आपण. हे पहिल्यांच्या आहे, दुसऱ्यांच्या आहे, तिसऱ्यांच्या. ह्यांचं ऑपरेशन 2006 साली झालं ह्या पद्धतीने ह्या तारखेला. ह्यांचं ऑपरेशन 2009 साली झालं या आजारावरती या पद्धतीने ह्या तारखेला. हे काकूंचं ऑपरेशन 2014 साली झालं या आजारावरती ह्या तारखेला. नमस्कार. आपण आलेलो आहोत आता रावणगाव खुडकी या ठिकाणी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. या तिन्ही पेशंटची ऑपरेशन डॉक्टर अवनीश गुप्ते सर, न्यूरोसर्जन पुणे विनायक हॉस्पिटल, यांनी तिघांची ऑपरेशन केले आहेत. आणि योगा केवढा छान आहे, हे तिन्ही पेशंट एकमेकाचे नातेवाईक आहेत. हे काशीनाथ काळभर, वय वर्ष 69, यांचं रमेश काळभर, वय 70, आणि त्या ह्यांच्या भावाची कन्या पुतणी कौशल्या सकुंडे, वय वर्ष 55. तिघांची कमरेच्या मणक्याचे ऑपरेशन केलेले आहेत आणि ऑपरेशन करून जवळजवळ 15-16 वर्षाचा काळ गेलेला आहे. ह्यांच्या ऑपरेशनला 2006 साली ऑपरेशन केलं का? बरोबर आहे. 6 म्हणजे 15-16 वर्षे त्यांची ऑपरेशनला झाली. त्यांच्यानंतर 2-3 वर्षे ह्यांचं केलं, 12-13 वर्षे झाली. आणि मावशींचं ऑपरेशन 2014 मध्ये केलं. आणि तिन्ही पेशंट एकदम 100% ओके आहेत. आपण त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या गावी आलो. प्रत्येकाने तुमचा अनुभव सांगा, ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होता, ऑपरेशन नंतर तुम्हाला कसं वाटलं, आणि आता एवढ्या 15-16 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काय काम करू शकता, हा सगळा तुम्ही अनुभव सांगावा. ऑपरेशनला सुरुवातीला मला पायाला मुंग्या वगैरे येऊ लागत होत्या. अच्छा. कमरेपासून खाली पायाला मुंग्या. गावात कुठं रानात जायचं म्हणलं तर बसायला लागायचं. अच्छा. 2-3 वेळा जागेवर बसणार मग रानात जात होतो. ऑपरेशन बद्दल काही भीती होती का मला? हा. काही लोक सांगत होती का? हो. काय बोलत होते लोक? लोक म्हणायचे पांगूळ होता, तुम्ही ऑपरेशन करू नका. मग तुम्ही निर्णय कसा घ्यायला? खूपच्या डॉक्टरने गॅरंटी दिली. पहिला जो त्रास होता तुमचा, हा पहिला मुंगे येणे नाही जाणवतच नव्हतं मला. आता गायब झालं. हा, गायबच. म्हणजे जसा रिझल्टची गॅरंटी दिली त्या पद्धतीने रिझल्ट मिळाला होता. त्या परिसरात साधारण किती लोकांचे ऑपरेशन झाले असतील तुमच्या माहितीप्रमाणे? झाले असतील की 15-20 लोकांचे ऑपरेशन. सगळे सक्सेस? सक्सेस आहे. सगळे कामधंदा करतात? हो. काकांचं ऑपरेशन 13 वर्षापूर्वी झालं, सरांनीच केलं. तुम्हाला काय त्रास होता आणि तुम्हाला कसं वाटलं? पायाला म्हणजे काय होत होतं पहिलं की पाय पिथून इकपर्यंत चालून देत नव्हतं. थोडं अंतर चाललं की बसलं, खाली बसलं की मग थोडा विश्रांती घेतली की परत चालायला येते. ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला किती वेळाने चालवलं? लगेच धरलं, असं ऑपरेशन करून आणलं, खाटीव ठेवलं. खाटीव ठेवलं की असं धरलं, असं लगेच धरवलं आणि पुन्हा लगेच चालायला लागलं. पहिला त्रास पूर्ण गायब झाला? गायब झाला. पहिला त्रास काही झाला, परत दुखलंच नाही. यायचं असं म्हणायचंच कारण नाही राहिलं. ऑपरेशन झालं काही आनंदी. हा. तुम्ही आता काय काय काम करताय? काम शेतीचं काम करतो. सगळे काम करतात. काय त्रास होता ऑपरेशनच्या आधी? कुठून कुठपर्यंत पाय दुखत? वरपासून खालपर्यंत पाय दुखायचा, मुंग यायच्या. किती अंतर चालू शकत होते? 2-3 तासांनी पुढे चालता येत नव्हतं. ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला किती वेळाने चालवलं? 2-3 तास लगेच. आणि पहिला त्रास गायब झाला. सगळे पेशंट एकत्रित तुम्ही आनंदी आहात आणि तुमच्या परिसरात 15-20 लोक सगळे सक्सेस आहे. कुणीच राहिले, सगळे आनंदी आनंद. तुम्ही जी काय कामं करता दैनंदिन जीवनात ते आपण आता पाहूया.
बाबांचं वय वर्ष 71 किमान 12-13 वर्षांपूर्वी कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी केलं होतं. ऑपरेशनच्या अगोदर त्यांना मणक्याचा भरपूर त्रास होता आणि आता तुम्ही पाहू शकता विना त्रास वेदना मुक्त गाडी ते चालवत आहेत. एवढे हादरे दणके खराब रस्ता तुमचा आहे, रस्त्यावरती दणके वगैरे भरपूर बसतात, त्या दणक्यांनी तुम्हाला काही त्रास नाही? ओके, जे हादरे दणके तुम्हालाही बसत होते त्याचा तुम्हाला काही त्रास नाही? अच्छा, म्हणजे तुम्ही एकंदरीत दोघेही आनंदी आहात आणि खुश आहात. आपल्या ऑपरेशनला किमान 15-16 वर्ष झाली. हो, 15-16. आणि आता आपण टू व्हीलर वरतीच चाललोय. हो, रस्ता पण खराब आहे. हो, दणके पण बसतायत. हो, तरी तुम्हाला काही त्रास नाही? त्रास अजिबात नाही. जो ऑपरेशनच्या अगोदर त्रास होता तो पूर्णतः गेलेला आहे? पूर्णतः. ऑपरेशनच्या अगोदर तेही एवढ्या हादरे दणके बसून त्यांना कसलाही त्रास नाहीये, बरोबर ना बाबा? हो, बरोबर आहे. एकंदरीत तुम्ही खुश आहात? एकदम. थांबा, मला पण बसू द्या. तर तुम्हाला काही माहित पडलं आता? विनायक स्पाइन हॉस्पिटल मध्ये जे महाराष्ट्रातील एकमेव मणक्याचं हॉस्पिटल आहे तिथे पेशंट बराही होतोय आणि कायमचा बरा होतोय. नमस्कार.